हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल इजी कुकिंग। आज आपण करणार आहोत कटोरी, चाटसाठी लागणारी कटोरी। त्यासाठी मी घेते आहे दोन या बाउलने दोन बाउल मैदा, आणि थोडं क्रश केलेलं जिरं, म्हणजे कुटून घेतलं थोडं, म्हणजे त्याची चव छान येते, आणि चवीपुरतं मीठ। आणि साधारण 1 ते 1.5 चमचा रिफाईंड ऑइल, त्याने आपली कटोरी एकदम खुसखुशीत होते आणि छान लागते। त्याला नीट मळून घ्यायचं तेल, मीठ आणि जिऱ्याची पूड एकदम छान मिक्स व्हायला हवी। आता मिक्स झाल्यानंतर थोडं आपण असं म्हणजे हाताने बाइंड करून बघूया, मी सांगते तुम्हाला कसं। आता थोडं तेल मी टाकते आणखी, आता हे बाइंड झालेलं आहे, म्हणजे आपलं आता त्याच्यामध्ये थोडं पाणी करून, पाणी टाकून पीठ मळून घेऊया। पाणी थोडं थोडं घालायचं, कारण मैद्याला जास्त पाणी घालता येत नाही। त्याला नीट व्यवस्थित मळून घेऊ। एकसारखं मळून घ्यायचं। अगदी थोडं तेल घ्यायचं आणि तेलाचा हात लावून त्याला जवळजवळ 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला बाजूला ठेवून द्यायचं। आता आपला डो रेडी आहे मैद्याचा, तो आपण बाजूला ठेवला आहे। आता 15 मिनिट्स झाले आहे, त्यानंतर आपण लाटायला घेऊया। तर साधारण एका पोळीला जेवढा बॉल लागतो मैद्याचा, तेवढा बॉल घेतलेला आहे आणि त्याला लाटून घेऊया। जेवढी मोठी पोळी करता येईल तुम्हाला तेवढी करा, आणि खूप जाडी पण नको आणि खूप पातळ पण नको, दोन्ही साईडनी व्यवस्थित लाटून घ्यायची। आता आपली पोळी लाटून झालेली आहे, आपण त्याच्या साईडच्या ज्या कडा आहेत कॉर्नर्स, ते कट करून घेऊया चारी साईडचे। कारण आपल्याला कटोरीसाठी ती चटई सारखी होणारी कटोरी करायची आहे, त्यामुळे चटईच्या आकाराच्या स्ट्रिप्स कट करायच्या आहेत। आता आपण अशा उभ्या उभ्या व्हर्टिकल अशा स्ट्रिप्स कट करून घेऊया एकसारख्या। आता आपण एक वाटी घेतलेली आहे, त्याला मागच्या साईडने थोडं तेल लावून ग्रीस करून घेऊया, म्हणजे तेलाचा हात लावूया। आता आपण यावर एक एक स्ट्रिप्स ठेवूया। एक स्ट्रीप पहिली मी ठेवती आहे आणि मध्ये थोडं पाण्याचा हात लावायचा, म्हणजे दुसरी स्ट्रीप ठेवल्यावर ती त्याला चिकटेल। बघा, क्रॉसमध्ये ठेवायच्या, पुन्हा तेलाचा पाण्याचा हात लावायचा, पुन्हा थर्ड स्ट्रीप ठेवायची,
पुन्हा पाण्याचा हात लावायचा आणि चौथी स्ट्रीप ठेवूया. अशा मी टोटली 4 स्ट्रिप्स ठेवलेल्या आहे. आणि आता एक स्ट्रीप घ्यायची आणि जी पहिले ठेवलेली वर उचलून त्याच्याखाली ही आत्ता आपण घेऊया, कारण आपल्याला कटोरीला चटईसारखा आकार द्यायचा आहे. म्हणून आता ही खाली घातली आपण, वरून एक स्ट्रीप घातली, एक खाली, अल्टरनेट करायचं, एक वर एक खाली. खूप छान होते ही चटई सारखी दिसणारी कटोरी. अल्टरनेट करत जायचं, एक वर एक खाली. याप्रमाणे आपण सगळ्या स्ट्रिप्स ठेवून घेऊया. आता ही माझी पहिली झालेली आहे. आणि शेवटी पण थोडं जॉईंट करताना पाण्याचा हात लावायचा, म्हणजे ती चिकटून राहते, म्हणजे तेलात सुटत नाही, वेगळं होत नाही. आपली पहिली स्ट्रीप झालेली आहे. याचप्रमाणे आपण आता सेकंड स्ट्रीप घेऊ. तसंच अल्टरनेट करायचं की एक खाली एक वर. याप्रमाणे बघा कशी छान बेसला दिसते आहे, जशी कटोरी असते ना विणलेली तशी. आता मी दुसरी स्ट्रीप घेते आहे, त्याला पण अल्टरनेट करायचं, एक स्ट्रीप वरून मग एक खालून, एक वरून एक खालून. अशा सर्व स्ट्रिप्स लावून घेणार. शेवटच्या एंडला पाण्याचा हात लावत जायचा, म्हणजे ती चिकटून राहते. याप्रमाणे सर्व स्ट्रिप्स लावून घेऊया. आता शेवटी एक स्ट्रीप अजून मी लावतीये. याप्रमाणे सर्व स्ट्रिप्स लावून घ्यायच्या. किती छान दिसते. म्हणजे एक्स्ट्राचं आहे ते आपण कट करून घेणार, जे वाटीच्या बाहेर आहे ते एक एक कट करून घ्यायचं. समजा स्ट्रीप कमी पडली तर पुन्हा दुसरी स्ट्रीप घ्यायची, त्याला जॉईन करायची, पण पाण्याचा थोडा हात लावायचा, म्हणजे ती व्यवस्थित चिकटेल. याप्रमाणे आपण पूर्ण वाटीला चटईसारखा आकार देऊन ही कटोरी तयार करतो आहे. आता आपली कटोरी, चाटसाठी जी कटोरी आपण केली चटईच्या आकाराची, ती रेडी झालेली आहे. आपण आता हिला तळून घेऊया. ते त्यासाठी आपण तेल कढईमध्ये तेल टाकलेलं आणि वाटी सरळ टाकायची, म्हणजे ती व्यवस्थित निघून येईल. जेव्हा ती तळल्या जाते तेव्हा ती आपोआपच वाटीला सोडते, तेव्हा अलगत वाटी उचलून घ्यायची. छान गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत तळून घ्यायचं. बघा आपली कटोरी जी चाटसाठी केली ती रेडी आहे.
जे एक्स्ट्रा तेल आहे ते काढून घेऊया. किती छान दिसते. ही एडिबल कटोरी आहे, त्यामुळे तुम्हाला चाटचा पण खूप मजा येतो, एकदम मस्त लागते. कटोरी पण खायला छान लागते, नक्की ट्राय करा. बघा किती छान दिसते, उलटी करून दाखवलेली आहे मी तिला कटोरीला. आता ही एका टाईपची झाली, आता दुसरी करूया. आता हे दुसऱ्या टाईपची म्हणजे एक सरळ आपण पोळी लाटली, त्याला प्रिक करून घेतलं फोर्कनी आणि वाटीला ग्रीस केलं ऑइलनी आणि त्याच्यावर ही ठेवून घ्यायची. ही दुसऱ्या टाईपची कटोरी, पहिली आपण चटईसारखी केली, आता ही साधी. जे एक्स्ट्राचं आहे हे वाटीच्या बाहेर आलेलं ते चाकूने काढून घ्यायचं. हे कट करून घ्यायचं. एकदम सोपी ही कटोरी आहे, म्हणजे डायरेक्ट पोळी लाटायची आणि वाटीला आपण लावून द्यायची. आता आपण ही वाटी तशीच तेलामध्ये, कढईत तेलामध्ये टाकून घेऊया. अजून एकदा प्रिक करू म्हणजे ती फुगणार नाही आणि बाहेर येणार नाही आणि आकार छान कटोरीसारखाच राहील. पुन्हा एकदा प्रिक करून घेऊया फोर्कनी. आता आपली ही सेकंड टाईपची कटोरी रेडी आहे, हिला तळायला घेऊया. हिला पण गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घेऊया. तळताना टाकल्यावर थोड्या वेळाने वाटी आपणहूनच निघून येते, ते बाजूला काढून घ्यायची. ही आपली साधी कटोरी छान गोल्डन ब्राऊन कलर येऊ द्यायचा. अशीच आपण आणखी एक दुसरी करू. गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवायची, म्हणजे जास्त जळणार पण नाही आणि आपली कटोरी व्यवस्थित निघून येईल. तर अशी टाकल्यानंतर ती वाटी आपोआपच वर येतं. थोड्या वेळानंतर ती वाटी काढून घ्यायची मग आणि त्या कटोरीला छान गोल्डन ब्राऊन कलर येऊ द्यायचा. जो आपला पोळीचा चिमटा असतो त्याने ती वाटी बाहेर काढून घ्यायची आणि आपली कटोरी छान गोल्डन ब्राऊन कलरची होऊ द्यायची. तुम्हाला ज्या साईजची कटोरी पाहिजे त्या साईजची तुम्ही वाटी घ्या. जर मोठी पाहिजे असेल तर मोठी आणि छोटी पाहिजे असेल तर छोटी. या प्रकारे आपली कटोरी तयार झाली. आज आपण दोन प्रकारच्या कटोरी केल्यात. ही एक पहिली चटईसारखी दिसणारी, बघा किती छान दिसते, आणि ही दुसरी साधी जी म्हणजे चटईचा आकार न देता डायरेक्ट केलेली.
यामध्ये छान चाट सर्व करा आणि चाटचा आनंद घ्या। हां, जर तुम्हाला माझ्या कटोरी चाटच्या कटोरीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।